नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आजच्या या महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा आज महाशिवरात्री निमित्तच आपण गुरुचरित्रातली गुरुवर श्री नृसिंह सरस्वती यांची एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत आणि त्यावरनच आजचा आपला स्वामींचा संदेश असणार आहे भगवान श्री नृसिंह सरस्वती ह्यांच्या आश्रमात एक भक्त होता तो भक्त गुरूंची सेवा करायचा झाडणे सारवणे वगैरे अशी सगळी आश्रमातली कामं मनापासून आणि नियमितपणे करत असायचा एकदा काय होतं की महाशिवरात्र जवळ आलेली असते आणि त्या निमित्ताने मल्लिकार्जुन या देवस्थानी महाशिवरात्रीची मोठी यात्रा भरते त्यासाठी सगळे गावातले ग्रामस्थ आणि आश्रमातले बरेचसे भक्त श्रीशैल पर्वतावर ते यात्रेसाठी जायला निघतात असे बरेचसे जण त्या यात्रेसाठी जातात त्या काळी पायी चालत जावं लागायचं त्यामुळे पंधरा वीस दिवस आधीच ही सगळे लोक ते यात्रेसाठी निघतात पण हा जो भक्त असतो हा काही त्यांच्यासोबत जात नाही हा आश्रमातच आपली गुरुसेवा करत राहतो तेव्हा गुरुवर त्याला विचारतात की काय रे तू का नाही गेलास त्यांच्यासोबत तेव्हा हा भक्त खूप छान उत्तर देतो की आपण शिवची असता जावे कशाला म्हणजे तुम्हीच साक्षात शिवशंकर असताना मी तिकडे कशाला जाऊ तेव्हा गुरुवर काही बोलत नाहीत पण एक छानच स्मित हास्य करतात एकदा मग पुढे शिवरात्रीच्या दिवशी गुरुवर त्याला म्हणतात की अरे चल आपण श्रीशैल पर्वतावर जाऊ शिवरात्रीची यात्रा बघून येऊ काय तेव्हा हा भक्त म्हणतो की गुरुवर पंधरा दिवस तर श्रीशैल पर्वतावर चालत जायला इथून चालत जायला पंधरा दिवस लागतात शिवरात्र तर आज आहे आपण कसं काय पोचणार त्यावेळी गुरुवर त्याला म्हणतात की तू चिंता नको करूस तू फक्त माझे पाय घट्ट धरून ठेव आणि असं करता पुढच्या क्षणी ते दोघं श्रीशैल पर्वतावर जाऊन पोचले गुरुवर त्याला सांगतात की मी बाहेर थांबतो तू मंदिरात जा आणि मल्लिकार्जुन शिवलिंगाचे दर्शन घेऊन ये फक्त मंदिरात जातो आणि तिथे त्याला काय दिसतं की मल्लिकार्जुन शिवलिंगाच्या जागी त्याला गुरुवर श्री नृसिंह सरस्वती बसलेले दिसतात लोक दर्शन घेत असतात हा एकदम ह्याला आश्चर्य वाटतं हा तिथे नमस्कार करतो आणि बाहेर जिथे गुरुवर बसलेले असतात तिथे येतो आणि त्यांना म्हणतो की हे गुरुवर आतमध्येही तुम्हीच आहात बाहेरही तुम्हीच आहात तुम्ही इथे असताना लोक या ठिकाणी का येत मग त्याला काही हे कळेनाच की गुरुवर म्हणजे साक्षात शिवशंकर हे गाणगापुरात असताना लोक एवढा प्रवास करून एवढी पायपीट करून इतक्या लांब काय येतात तेव्हा गुरुवर त्याला ते क्षेत्र महिमा वगैरे म्हणजे त्या स्थानाचं जे महिमा असतो त्याचं जे महत्त्व असतं ते सगळं सांगतात तेव्हा हा भक्त त्यांना म्हणतो की हे गुरुवर मला तुम्ही कृपया मायेमध्ये पाडू नका मला माहिती आहे तुम्हीच परमेश्वर आहात तुम्ही चराचरात भरलेले आहात हेच एवढंच मी जाणतो गुरुवर आणि हे म्हणून तो त्यांना नमस्कार करतो मनापासून नमस्कार करतो गुरुवरेही हे उत्तर ऐकून भक्ताचे खूप प्रसन्न होतात त्यांना खूप आनंद होतो आणि ते त्याला आशीर्वाद देतात ह्या गोष्टीतून आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो तो म्हणजे या भक्ताची गुरुवरची अढश्रद्धा आणि विश्वास आपले गुरु हेच सर्व काही आहेत हेच सर्वस्व आहेत आणि चराचरात आपल्या गुरूंचा वास आहे हा त्याचा एक खूप दृढ विश्वास होता आपणही ह्या भक्तासारखंच व्हायला हवं आपणही हे आपणही हे लक्षात घ्यायला हवं की आपले स्वामी सुद्धा आता आपले स्वामी म्हणजे नृसिंह सरस्वती गुरुवारांचाच पुढचा अवतार आहे तर आपण हे लक्षात घ्यायला हवं की आपले स्वामी सुद्धा सगळीकडे आहेत ते कायम आपल्या पाठीशी आहेत कायम स्वामी आपल्या सोबत आहेत स्वामी जे म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर ते, ते खरोखर भक्तांच्या कायम सोबत असतात प्रत्येक पावलात प्रत्येक जे काही तुम्ही कार्य करत असा जिथे कुठे जात असता स्वामी सतत आपल्या सोबत असतात हा विश्वास तुम्ही मनात ठेवा आणि नुसतं ठेवू नका पण एक मनापासून हे मानलं पाहिजे तुम्ही आता आपण गेले काही व्हिडिओजमध्ये आपण स्वामी आपल्यासोबत असल्याचे काय संकेत आपल्याला मिळतात किंवा साक्षात स्वामींनी स्वतः येऊन कसं भक्तांना संकटातून तारलं आहे हे अनुभवांबद्दल वगैरे आपण बोलत होतो तर काही लोकांनी विचारलं की आम्हाला तर असे अनुभव येत नाहीत आम्ही तर व्यवस्थित करतो म्हणजे मग आम्हाला का असे अनुभव येत नाहीत तर हेच सांगणं आहे की तुम्ही मनात पूर्ण विश्वास ठेवा की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि पूर्ण ना मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा बघा आणि मग बघा तुम्हाला कसे एक एक अनुभव यायला लागतील ते एक ना खूप सुंदर वाक्य माझ्या वाचनात आलं होतं की त्यात एक भक्त ज्याचा हा विश्वास आहे आणि ज्याला अनुभव आलेला आहे की आपले गुरुवर सतत म्हणजे परमेश्वर आप सतत आपल्यासोबत आहे तेव्हा तो म्हणतो की जेव्हापासनं मला कळलेलं आहे की तू कायम माझ्यासोबत आहेस तेव्हापासनं मला एकांत खूप आवडायला लागलेला आहे म्हणजे त्याला गुरूंचा सहवास गुरुसोबत आहे ही गोष्ट खूप आवडायला लागलेली आहे तर मित्रांनो तुम्ही हे करून बघा मनात पूर्ण विश्वास ठेवा स्वामी आपल्यासोबत आहेत आणि मग बघा तुम्हालाही असे अनुभव यायला लागतील आता दुसरी गोष्ट आपल्याला इथे लक्षात येते की तो जो भक्त होता त्यांची त्याची गुरुच्या गुरूंच्या ठाई खूप खुँ, खूप श्रद्धा होती म्हणजे बघा तो काय करत होता की त्याच्या मनात कुठलाही भेद नव्हता तो आपल्या गुरूंमध्येच सर्व देवांना पाहत होता आणि सर्व देवांमध्येच आपले गुरू पाहत होता बघा आपल्या हे लक्षात आलं की नाही तो त्यांना म्हणतो की तुम्हीच शिवशंकर आहात त्याच्यावरून आपल्याला लक्ष देतं की तो त्यांच्यामध्येच सर्व काही पाहत होता त्याच्या मनात कुठलाही भेद नव्हता की हा देव वेगळा ते वेगळं ह्याचं केलं तर तो, तो रागवेल त्याचं नाही केलं तर तो, तो रागवेल असं सगळं काही नव्हतं तो गुरूंमध्येच सगळं काही पाहत होता आपल्या स्वामींनी सुद्धा अनेक भक्तांना त्यांच्या इष्टदेवतांच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये दर्शन दिलेलं आहे कोणाला खंडोबा देवी गणपती वगैरे अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये दर्शन दिलेलं आहे तर ह्यातून स्वामींनासुद्धा हेच शिकवायचं आहे की तुम्ही मनात कुठल्याही प्रकारचा भेट ठेवू नका पण सगळ्यांना समान बघा स्वामींमध्येच सगळ्यांना बघा किंवा त्या देवतांमध्येच स्वामी बघ स्वामींना बघा सगळ्यांना एक बघा आणि मग बघा की ह्याच्याने कसं होईल की तुमची भक्ती ही दिवसेंदिवस सशक्त होत जाईल आणि तुमची आध्यात्मिक प्रगती ही लवकरात लवकर होत जाईल तर काही लोकांचं एक असं असतं की म्हणजे आता ते समजा स्वामींचं गरज असतील तर त्यांचं असं असतं की मग मी स्वामींचंच करणं स्वामींशिवाय मी दुसऱ्या कुठल्याच देवाचं मानणार नाही दुसऱ्या कुठल्याच देवाला पाया पडणार नाही वगैरे तर हे फारसं बरोबर नाही आहे उलट तुम्ही त्यांच्यामध्ये सुद्धा स्वामी बघा स्वामींमध्ये त्या ते स्वामी सगळ्यांना बघा हे जास्त चांगलं आणि जास्त बरोबर आहे आणि असंच स्वामींच्या ज्या कथा आहेत जे काही अनुभव आहेत त्यातून ही शिकवण आपल्याला मिळते आणि तो भक्ताच्या मनात हा काही भेद नव्हता एक शुद्ध भक्ती होती त्यामुळे त्याला ही विशेष संधी म्हणजे जे, जे काही स्वतः गुरुवर त्याला घेऊन श्रीशैल पर्वतावर यात्रेसाठी गेले ही संधी त्याच भक्ताला मिळाली बाकी भक्तांना मिळाली नाही कारण त्यांच्या मनात बघा भेद होता की त्यांना माहीत होतं नाही नृसिंह सर सरस्वती गुरुवर हे वेगळे आहेत भगवान शिव हे वेगळे आहेत त्याच्यामुळे ते, ते यात्रेसाठी गेले गुरुवर स्वतः गाणगापुरात असताना स्वतः परमेश्वर तिथे असताना सुद्धा ते गाणगा गाणगापूर सोडून यात्रेसाठी गेल तर त्यामुळे ह्या भक्ताला ही संधी स्वतः गुरुंच्या इतक्या सोबत राहून गुरुंसोबत यात्रा पाहण्याची संधी आणि गुरुंचा सहवास हे जे काही आहे गुरुंची विशेष कृपा त्या भक्तावर झाली आपले स्वामी भक्त श्री बाळप्पा महाराज हे तुम्हाला माहितच असतील त्यांचा सुद्धा हा एक खूप छान चांगला गुण होता की ते स्वामी जिथे राहायचे ज्या मठात असायचे तिथली ते सेवा वगैरे गुरुकार्य काम वगैरे करत असायचे स्वामी कसे होते की स्वामी आजूबाजूच्या गावांमध्ये वगैरे त्यांना जिथे वाटेल तिथे ते फिरत असायचे काही काही दिवस बरेच दिवस राहायचे वगैरे पण बाळप्पा महाराज काही तो मठ सोडायचे नाहीत ते त्या मठातलीच कामं करत असायचे पण त्यांच्या मनात ही खात्री होती की स्वामी जरी देहाने तिकडे गेलेत जरी ते गेलेत तरी स्वामी इथेच आहेत या मठातच आहेत हेच आपण शिकून घ्यायला हवं मित्रांनो आणि त्यामुळे ते स्वामींचे फार लाडके भक्त होते स्वामींचे प्रिय भक्त होते कारण ते स्वामींना सतत आपल्या सोबत पाहायचे स्वामी आपल्या सतत सोबत आहेत हा त्यांचा विश्वास होता जरी देहाने स्वामी लांब गेले तरी सूक्ष्म देहाने चैतन्याच्या रूपात स्वामी कायम आपल्या सोबत आहेत हा त्यांचा विश्वास आणि हे त्यांचं मानणं होतं मित्रांनो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो आजच्या या गोष्टीवरून आणि संदेशावरून आपल्याला हेच लक्षात येतं की मनापासून भक्ती करा निस्सीम भक्ती असली पाहिजे श्रद्धा असली पाहिजे पूर्ण श्रद्धा मनापासून असली पाहिजे आणि विश्वास असला पाहिजे की आपले देवता म्हणजे आपले स्वामी परमेश्वर तुम्ही ज्या कोणाचं करत असाल आता आपण स्वामींचं आहे तर स्वामी कायम आपल्यासोबत आहेत हा मनापासून विश्वाससुद्धा तुमचा असला पाहिजे तेव्हा तुम्हाला बघा एक एक छानसे अनुभव यायला लागतील तुमची आध्यात्मिक प्रगती होईल तुम्ही स्वामींच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचू लागाल तर आजपासून हे आपण नक्की करूया तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये लिहा काय अनुभव तुम्हाला येतात ते स्वामींचे ते अवश्य लिहा कमेंट्समध्ये आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा ज्यामुळे हो त्यांनासुद्धा या स्वामींच्या लिलांचा या स्वामी संदेशांचा लाभ होईल चला तर मग स्वामी तुम्हाला नेहमीच सुखात आनंदात आणि सुरक्षित ठेव हीच त्यांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ